तर्कमय बिल्कॉन आपल्यासाठी घेऊन आले आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी. आपल्या स्वप्नातील बंगलो प्लॉट असो किंवा आपल्या भविष्याची योग्य गुंतवणूक, इथे भेटेल तुम्हाला योग्य पर्याय. मग 77 74 08 08 70 या नंबरवर कॉल करा आणि आजच बुक करा आपला हक्काचा प्लॉट. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. चांदवड तालुक्यातील देणेवाडी शिवारात शेती गट नंबर 187 या 2 महिन्यांचे कांदे पिकावर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत 240 नावाचे औषध फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे 2 ते 3 लाखाचे नुकसान झाल्याची फिर्याद शेतकरी बळीराम प्रभाकर डगे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयात शंकर बाबूराव डगे, विक्रम बाबूराव डगे, बापू वसंत डगे, सर्व राहणार देणेवाडी यांनी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्रीतून शेतात कांद्याचे पीक लावलेले होते. बळीराम डगे व डगे परिवार यांची शेत जमीन शेजारी असल्याने त्यांनी कांद्याच्या पिकास गोल्ड औषधी फवारणी केल्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला बळीराम ढगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक शेवाळे हे करीत आहेत. तसेच या संदर्भात शेतकरी बळीराम ढगे व पत्नी रेखा ढगे भाऊ यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. बघूयात. या पिकासाठी खूप रात्रंदिवस मी माहेरी 2 दिवस गेले तर कोणी ज्यांनी केलं आहे त्याला तर माझा शाप लागलाच. त्याला 2 दिवसात आचमा घडेल पण माझी नुकसान माझ्या एवढे एवढे लेकरं घेऊन मी शेतामध्ये काम करते. इतका खर्च केलेला आहे कधी 2 दिवस कुठे गावाला जात नाही. अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या शेताची उभारणी केली. त्या शेताची उभारी करत असताना त्यांना अतिशय कष्ट तर झालेच पण त्यांचे आर्थिक नुकसान पण भरपूर झालेलं आहे. त्या नुकसानाचा विचार जर करू गेलो तर कमीत कमी एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये त्यांनी नीट खर्च केलेला आहे. प्लस त्यामध्ये त्यांना उत्पन्न जे होणार होतं साधारणतः 2.5-3 लाखापर्यंत उत्पन्न होणार होतं त्यापैकी त्यांना 1 रुपया सुद्धा उत्पन्न होणार नाही अशी चिन्ह या क्षेत्रामध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला कळत आहे. तरी या नुकसानीचा शासनाने आणि मीडियांनी सगळ्यांनी दखल घेऊन याची नुकसान भरपाई या माझ्या मोठ्या बंधूंसाठी आणि लहान बालकांसाठी त्यांनी विचार करावा आणि त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी आणि ज्यांनी कोणी काही नुकसान केलेलं असेल त्यांच्या उपर शासनाने योग्य अशी कारवाई करून आम्हाला त्यात दिलासा द्यावा. दरम्यान इथे औषध मारलं तर 240 म्हणून एक औषध मी दुकानदाराकडे गेल्यानंतर ती माहिती मिळाली मला की याचे 240 मारेल हा प्रकार त्याच्यामुळे चालू येईल आणि मग मी त्याच्यानंतर त्याने मला एक हात द्यायला मी तो मारला पण त्याच्यात काही वाचू शकत नाही हे आता कळून चुकलंय. त्याच्यानंतर नुकसान तर झालीच भरपूर झाली. 1 एकर जमिनीमध्ये कांदा लावलेला होता तर 70 ते 80 हजार रुपये एकरी तो खर्च तो तर नाही भेटू शकत पण साधारण 90 ते 100 क्विंटल माल निघणारा एवढा माझी नुकसान झालेली आहे तर काही याच्यावर काहीतरी कारवाई करावी. तुम्हाला कोणावर संशय वाटतो? संशय तर आता इथे आजूबाजूला आहे पण यांच्यावर तर संशय घेऊ शकत नाही नाव घेऊ शकत नाही मी कोणाचं. आता कोण काय केलं हे पोलिसांना पाहिजे. मी तर कम्प्लीट केलेली कधी केली कम्प्लीट साधारण 1 तासापूर्वी केलेली. त्याचप्रमाणे या ठिकाणी या शेतामधील शेतकऱ्यांची पत्नी आहे त्यांना आपण विचारणार आहोत. काय सांगताय तुम्ही या शेतामध्ये तुमच्या जे औषध मारलेले असं त्यांनी सांगितलेले काय सांगाल तुम्ही? भाऊ आम्ही खूप कष्ट करून हे शेत उभं केलं होतं. तिकडे बघा तिकडे एवढं शेत कष्ट करून. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा. प्रभूभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.